हे आहे महादेवाचं मंदिर आणि डोंगरकड्याला वर डोंगरावर वसलेलं ह्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. वरून जे दिसतात ते डोंगराच्या पायथ्याचे असलेली गावं तुम्हाला दिसत आहात. ज्यावेळेस आपण एखाद्या निर्जन ठिकाणी येतो ते अतिशय धोकादायक असतं आहे, पण काय जर प्रिकॉशन घेतली तर जो निसर्गाचा जो आनंद असतो आहे तो आनंद तुम्हाला मिळू शकतो. त्यातून एक तुम्हाला नैसर्गिक ऊर्जा मिळू शकते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला फक्त आता 20 दिवे दिसतील जे डोंगराच्या पायथ्याचे आहेत आणि बाकी सगळं अंधार दिसेल. मोठासा डोंगर आहे, खूप चढून यावं लागतं आणि त्याच्यानंतर पायऱ्या आहेत. आम्ही जरी गाडीवाला असलो तरी गाडी त्या रस्त्याने येऊ शकत नाही, आम्ही तिघेजण आलेलो आहोत. अशा वेळी काही प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं असतं. तुमच्याबरोबर एखादी लाठी असावी, बॅटरी असावी, कधी काडीफिटी असावी. मानव जर किती जर प्रगती करत असला तर निसर्गाने त्याचं स्वतःचं वैभव असं टिकवलेलं आहे. नीरव अशी शांतता आहे ह्या ठिकाणी आणि विकासाच्या नावाखाली मानव नक्कीच निसर्गाची हानी करत आहे. दिवसेंदिवस मोठमोठ्या डोंगरावर असणाऱ्या मंदिराच्या पुढे होणाऱ्या पायऱ्या, डेव्हलपमेंटच्या नावाखाली होणारी सिमेंटची जंगलं ही अतिशय घातक आहेत. कारण एक निसर्गाची परिसंस्था टिकली पाहिजे. निसर्गाची परिसंस्था जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत अध्यात्मातली ऊर्जा तुम्हाला कशी भेटणार? अध्यात्म ही अशी गोष्ट आहे जिथं निसर्ग आणि अध्यात्म हे दोन्ही एकाच वेळेस चालतात. जर निसर्ग नसेल तर तुमच्या अध्यात्मात तील जी ऊर्जा आहे ती कुठंतरी कमी पडू शकते, पण निसर्गाच्या बरोबरीने जर तुम्ही अध्यात्मात गेला तर त्या ठिकाणी तुमची ऊर्जा ही नक्कीच वाढू शकते. कधीतरी निसर्गाच्या सान्निध्यात यावं, कधीतरी सिमेंटची जंगलं, माणसे, इंटरनेट, मोबाईल, तंत्रज्ञान ह्या जाळ्यापासून लांब हवं, स्वतःच्या डोकवावं. यासाठी वर्षानुवर्ष भारतामध्ये तुम्ही जर बघाल मोठे मोठे डोंगर आहेत, मोठमोठ्या दऱ्या, मोठमोठे नाले. आम्ही कोणताच डोंगर हा क्षुल्लक मानता येत नाही अशा ठिकाणी आलेलो आहोत. ह्या ठिकाणी हवे तर सध्या आता आम्हाला कुठला माणूस दिसत नाही. ही एक ऊर्जा आम्हाला येणाऱ्या काळात भविष्यात नक्कीच साथ देईल. तुम्ही कधी प्लॅन करत असाल चांगल्या ठिकाणी चांगला प्लॅन करा. थँक्यू.